केंद्राच्या सरकारने गरीब जनतेचा मेहनतीचा पैसा LIC आणि SBI कडे गुंतवणूक केली आहे. भविष्यात जर हे गुंतवणूकदार पळून गेले तर सामान्य जनतेचं काय होणार असा प्रश्न उपस्थित करत आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शहराच्या LIC चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. देशातील जनतेचा पैसा, सामान्य जनतेचा मेहनतीचा पैसा LIC SBI मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि अशा वेळेस हा पैसा जर गौतम अडानी सारख्या माणसाच्या कंपनीच्या हातात लागेल आणि नरेंद्र मोदी सरकार हे डोळे बंद करून पाहत राहील तर हे मला वाटतं की एखाद दिवशी या देशातून पळून जातील ही भीती देशाच्या जनतेच्या मनात आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे देशातील जनतेच्या हिताचं काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला की LIC SBI कार्यालयावर निदर्शनं करावं आणि केंद्राचं सरकार जे झोपी गेलं आहे मोदी ते त्यांना जागं करावं यासाठी हे धरणे आंदोलन आहे. नरेंद्र मोदी यांच्या मदतीनं SBI LIC व अनेक इतर बँकांमधनं हजारो कोटी कर्ज घेतले. आता हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी ते कर्ज घेऊन स्टॉक मॅन्युप्युलेशन केले, स्वतःच्या शेअर्सचे भाव वाढवले, त्याच्या आधारावर त्यांनी अजून कर्ज घेतले. असा त्यांनी रॅकेट, असा स्कॅम केलेला आहे. हिंडनबर्ग नावाच्या संस्थेने त्याच्यावरती संशोधन करून सर्व तथ्यच लोकांच्या समोर आणलेले आहे. म्हणून प्रश्न असा उभा उठतो की SEBI, फायनान्स मिनिस्ट्री, ED या सगळ्या ज्या संस्था आहेत या संस्था कुठे होत्या, झोपल्या होत्या का, कोणाची मदत झाली? तर आमचा थेट आरोप आहे की नरेंद्र मोदी यांना अडाणी मदत करतात, त्यांच्या प्लेनमध्ये ते फिरतात, प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना पैशांनी मदत करतात, ते त्यांचे मित्र आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांची मदत केली, त्यांना जनतेचा पैसा लुटून दिला आणि त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतो आहे. आमची मागणी अशी आहे की अडाणीवरती कारवाई व्हावी, त्यांच्या विरोधात चौकशी व्हावी आणि नरेंद्र मोदींनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा.